गजानन महाराज पालखीचे सोमवारी अकोला शहरामध्ये आगमन झालं. टिळक रोडवरून जाणाऱ्या पालखीची शिस्तबद्धता बघण्यासारखी होती. पालखीत सहभागी झालेले वारकरी एका ओळीमध्ये गणगण गणात बोतेचा मंत्र जपत पुढे निघाले. पालखीचे शहरातील विविध भागांमध्ये भाविकांनी जल्लोषात स्वागत करून श्रींचं दर्शन घेतलंय. रात्रीचा मुक्काम मुंगीलाल बजोरिया विद्यालयामध्ये होता. त्यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंगळवारी ही पालखी अकोला शहरामध्ये मुक्कामी राहणार असून बुधवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. गजानन महाराज पालखीची वर्षानुवर्ष चाललेली ही परंपरा पालखी ज्या ज्या शहरातून जाते तिथे तिथे पालखीचे स्वागत करण्यात येतं. हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात प्रत्येक शहरातून सहभागी होतात.